सांग भले भक्त बाचा नावाने सांग भले सांग भले सांग भले सांग भले सांग भले सांग भले श्रद्धेने झाले भक्त बेभान श्रीनाथाच्या कृपेन सुख आज साऱ्या श्रीनाथाच्या कृपेन सुख आज साऱ्या भक्तांना लाभले पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुका आहे. या तालुक्याचं ठाणं सासवड. या सासवड पासून 25 किलोमीटर दक्षिणेस वीर नावाचं प्रसिद्ध गाव आहे. कारण त्याच्या उत्तरेस पूर्ण गंगेच्या काठी श्रीनाथ मस्कोबाचं अत्यंत प्रसिद्ध असं देवालय. वीर गाव अत्यंत रमणीय आहे. श्रीनाथ मस्कोबा हे जागृत देवस्थान आहे. खरं तर श्रीनाथ मस्कोबांचा महिमाच आगाध आहे. तर या वीर गावी पुण्यवान भक्तासाठी श्रीनाथ मस्कोबा कसे आले ते आता आपण पाहू. ज्ञान भाऊ, अरे ज्ञान बा, काय रे? अरे आपला कमळाजी कुठं आहे? अरे तो वय, अरे तो कितीकडे बसलाय? अरे तिकडे एकला बसून करतोय काय? हा त्याचा काय त्याच्या मेंढऱ्यावर वचक दिसत नाही बा. अरे तुला त्याची याड माहित नाही वय. याड? हा कोणचं याड? अरे त्याला तर देवाचं याड लागले बाबा. देवाच? हा. अरे मग चांगलंच ऐकलं का? कसलं चांगलं आहे? कामधंदा सोडून सारखं देवाचं नाव घेतोय बघ. कोणच्या देवाचं याड लागले रे? अरे तो नाही का गावातला काळभैरवनाथ, त्या देवाचं याड लागले बघ. अरे मग चांगलंच आहे की? हो का? बघ आता त्याची मजाच करतो. अरे कमळाजी, अरे तुझी मेंढर पळाली बघ. कमळाजी, अरे कमळाजी. वन सात बा, तू आहे वय रे? काय रे, काय झालं? अरे तुला झालंय काय? कोणच्या देवाचं याड लागले रे? अरे ते तर कळू दे. अरे तो काळ भैरवनाथ हाय. अरे त्याचीच पूजा करतो ना मी. अरे आपण जे हाय ते त्याच्यामुळंच हाय ना. हा अरे हे जीवन जगतोय ते त्याच्यामुळंच नाही का? हे बघ कमळाजी, अरे आपण धनगर माणसं, मेंढर चारायची, अरे ह्योच आपला खरा धंदा. हा वय की? अरे काळ भैरवनाथामुळं आपलं चांगलं चाललंय का? नाही देवा काळ भैरवनाथा,
तुझी कृपा समद्या राहू दे बघ। हे बघ कमलाजी, तुला एक सांगाय पाहिजे बाबा। काय रे? अरे आपण आपला इथला मुकाम हलवाय पाहिजे बघ। अरे बाबा, अजून 7-8 दिवसांनी जाऊ की रे, म्हणजे मला मन भरून देवाची पूजा करता येईल, मग जाऊ पुढच्या गावाला। ठीक आहे बाबा, निघतो मी। या अरे मिंड्री धरून आणायची आहे। वय आणि त्यानंतर कमळाजी स्वतः जेवण करायचं। बरेच दिवस असंच चालू होत। आता लय झालं बघ, आपल्याला इथनं निघायला पाहिजे। अरे असं का गायला आलात? जाऊ की थोड्या दिवसांनी? नाही नाही, अरे कमळाजी गाय केली पाहिजे, तिथला चारा पाणी बी संपत आलाय ना। अरे संपत आलाय म्हणजे काय? अरे पार संपलायच की काय बी नाही राहिलं बघ। अरे कमळाजी, तुला काय तुझ्या जनावराची काळजी आहे का नाही बा? अरे जनावराची आणि आपली समध्यांची काळजी त्या काळभैरवाला आहे र। तुला यायचं तर ये, तुझ्या हट्टापाई एवढे दिवस थांबलोच की, आता म्या ना ऐकणार, आम्ही चाललो। अरे देवा काळ भैरवनाथ, हा आता तूच मार्ग दाखव देवा। मग काय, कमळाजीचा मुक्काम सोनारी या गावातून हल्ला। आणि त्यानंतर अनेक गावोगावी त्याचा मुक्काम होत गेला। त्यानंतर कमळाजी आणि धनगर नीरा नावाच्या नदीच्या काठी असलेल्या बोरवनामध्ये त्यांचा मुक्काम आला। रोजच कमळाजी स्नान करून मग देवाची पूजा करत असे। एकदा कमळाजींनी डोळे मिटले की थेट तो सोनारी गावात
काल भैरवनाथाच्या मंदिरात पोहोचत असे. तिथे श्रीनाथजी प्रकट होत भक्तिभावानं त्यानं दिलेला नैवेद्य खात. आणि कमळाजींनी दर्शन घेतल्यावर डोळे मिटले की तो परत बोरवनात त्याच्या तळावर येत असे. असं कमळाजीच्या बाबतीत रोजच घडत होत, म्हणजे तब्बल 12 वर्ष. त्यामुळे सोनारी गावातल्या देवाच्या गुरुवांनी दरवाजा उघडला की देवाची पूजा कुणीतरी मोडलेली आहे असं दिसायचं, आणि देवाच्या मस्तकावर तरवड्याची फुलं वाहिलेली असायची. त्यामुळे चिडलेल्या गुरुवांनी आणि गावकऱ्यांनी लपून बसून देवाची पूजा कोण मोडतोय त्याचा छडा लावायचा चंग बांधला. पण त्यातूनही श्रीनाथजींनी कमळाजीला कसं वाचवलं ते आता आपण पाहूया. यापुढे तुम्हाला भेटू नकोस. देवा, माझं काय चुकलं का? अरे वेड्या, तू माझी पूजा करतोस हे जर गुरुवांनी पाहिलं तर ते तुला मारतील. तर तुझ्यामुळं त्यांची माझ्या पूजेची संधी तू गमावतोयस. अरे तुझ्या पायी मरण आलं तरी मला चालेल, पण म्या काय रोजची पूजा सोडणार नाही. हे कमळाजी, तुझी भोळी भाबडी भक्ती बघून मी खूप प्रसन्न आहे तुझ्यावर. तू मागशील ते वरदान मी तुला देईन. देवा, माझं एकच मागणं आहे, माझ्या हातून रोज तुझी पूजा करू दे. ठीक आहे, तुझ्या मनात येईल जेव्हा तू माझी आठवण काढशील तेव्हा तिथं जिथं तू असशील तिथं येऊन मी तुला भेटेन. काळजी करू नकोस. देवा, अहो तुम्ही आलेलं हे मी कसं ओळखायचं? कमळाजी, तू जिथं मुक्काम करशील तिथं हिवराचा वृक्ष असेल, त्याची सगळी पानं झडून जातील, आणि ज्या क्षणी त्याला पालवी फुटेल तेव्हा असं समज की मी तिथं आलोय. तथा असतो. कमळाजी, तू असशील तिथं येऊन मी तुला दर्शन देईन असं वचन देवांनी दिलं खरं, पण इकडे कमळाजीला काही चैन पडेना. तो रोज देवाची वाट पाहू लागला, हिवराच्या झाडाखाली तो विनवू लागला. शेवटी त्याला वाटलं की देवांनी आपल्याला फसवलंय, पण देवांनी त्याला फसवलं नव्हतं, तर ते त्याची परीक्षा घेत होते. काळ वैरवनाथाच्या नावानं चांग बल, काळ वैरवनाथाच्या नावानं चांग बल. कमळाजी, असं निराश होऊ नकोस. हे नाथा, कोणी भक्त संकटात आहे का? कोण हा कमळाजी? देवी, कमळाजी हा माझा लाडका आणि भोळा भक्त आहे. तो पण माझ्यावर नाराज आहे. देवा, तो तुमच्यावर नाराज का आहे? देवी, मी त्याला वचन दिलं होत की तो जिथं असेल तिथं मी त्याला दर्शन द्यायला जाईल, परंतु त्याला वाटलं की मी त्याला फसवलं. हे नाथा, आपण त्याची जास्त परीक्षा न घेता त्याला दर्शन द्यायला पाहिजे. देवी, माझ्या भक्तांना मी दर्शन देईन, तू चिंता करू नकोस.
किती रे वाट देवा, पाहू किती रे वाट देवा, आता थकला माझा जीव तुझ्या भेटीसाठी व्याकुळ झालो, भैरवा येऊ दे माझे केव, भैरवा येऊ दे माझे केव, सोड सोड सोनारी देवा, सोड सोड सोनारी देवा, अपराध काय झाला, अपराध काय झाला, मरणाधी एकदाच श्रीनाथ दर्शन दे रे मला, मरणाधी एकदाच श्रीनाथ दर्शन दे रे मला, सुद्धा व्यर्थ पाखरूही वाली नसते त्या तुटलेल्या कणसाचा, तुझ्या भक्तीविना अधुरा आहे, तुझ्या भक्तीविना अधुरा आहे, जन्म माणसाचा धाव धाव श्रीनाथ मस्कोबा, धाव धाव श्रीनाथ मस्कोबा, ओढला गे काळ झाला, ओढला गे काळ झाला, मरणाधी एकदाच श्रीनाथ दर्शन दे रे मला, नाथा मरणाधी एकदाच श्रीनाथ दर्शन दे रे मला। तूच काळ वैरवा, तांडव करू मी जटा आपटल्या, अवतार आणवा, अक्राळ विक्राळ रूप तुझे, तीन ताळा झाला, मानव जातीचा उद्धार करण्या, मानव जातीचा उद्धार करण्या, धरतीवर तू आला, दिलेले वचन पाळावे तू, दिलेले वचन पाळावे तू, टाळ माझ्या संकटाला, टाळ माझ्या संकटाला, मरणाधी एक
जगदाच श्रीनाथा दर्शन दे रे मला मरणावधी एकदाच श्रीनाथा दर्शन दे रे मला आळ भैरवनाथा मी आज तुमच्या कायमचा विनयी होणार आहे माझा स्वीकार कर तू असं निराश होऊ नकोस काळ भैरवनाथाच्या नावानं चांग काळ भैरवनाथाच्या नावानं चांगल काळ भैरवनाथाच्या नावानं देवा श्रीनाथा मी तुम्हासनी ओळखलेला आहे मी तुझ्या भक्तीवरती प्रसन्न आहे बोल काय हवंय तुला देवा माझं एकच मागणं आहे तुम्ही सदैव माझ्या जवळ राहाव तथा असतू तुझ्या मनासारखंच होईल अशा प्रकारे श्रीनाथजींनी आपल्या अगाध लीलांनी कमळाजीस दर्शन दिलं आणि त्याच्या सोबत राहण्याचं वचन दिलं आणि त्याच्या बरोबर आले पण ही घटना जिथे घडली ते बोरवन पुढे याच बोरवनातून त्यांनी घोड्यांचं उड्डाण करून नीरा नदीच्या पैल तीराला गाठलं म्हणून तेव्हापासून ते स्थान घोडे उड्डाण म्हणून प्रसिद्धीस आलं कमळाजीचा मात्र नित्यक्रम चालूच होता सर्परूपी नाथांची रोज पूजा करायची आणि त्यांना दुधाचा नैवेद्य द्यायचा हे अखंड 12 वर्ष चालू होतं पण कुणीतरी ही घटना पाहिली आणि एक दिवस त्याच्या वडिलांनाच जाऊन सांगितलं कमळाजी मी काय ऐकतोय काय आबा मन तू साप पाळलायस त्याच्यावर जादू टोना भी करतोय गावकरी बोलून राहिले ते आता काय करावं साप हाय म्हणाव तर ती आवाजची चाडी होईल नाही म्हणाव तर खोट बोलल्यासारखं होईल हे श्रीनाथा आता तुम्हीच काहीतरी मार्ग द्यावा अरे कमळाजी काय झालं उदास का तुझी तळमळ समजते काळजी करू नकोस इथे एक वारुळ आहे तू रोज या वारुळाजवळ येत जा मी तुला दर्शन देत जाईल अरे मी काय म्हणतोय समजतंय का तुला अरे बाबा आपण धनगर आहे आपण असं साप बीप नाही पाळत उगा कुणाला चावला तर डोस घेत नाही ताप व्हायचा कमळाजी कमळाजी अरे कुठे निघालायस तू Thank you.
कमळाजी खाली बस. मला सांग, तू साप पाळलास का नाही? हे बघा आबा, मी साप पाळतो हे तुम्हासनी कोणी सांगितलं? कोणी का सांगाना, फक्त सांग तुझ्याकडे साप आहे का नाही. हे बघा आबा, ऐका याच्यामध्ये साप, मी काय साप बी पाळीत नाही. कमळाजीने देवांना वारुळात सोडले आणि आपल्याकडे सर्प नाही हे वडिलांना दाखवून दिले. त्यानंतर मात्र कमळाजीचा नित्यक्रम चालूच झाला. रोज सकाळी उठावं, पूर्ण गंगेमध्ये स्नान करावं, देवांची पूजा करावी, गाईचं दूध आणि भाकरीचा त्यांना नैवेद्य दाखवावा आणि नंतर आपण अन्न ग्रहण करावं, हा नित्यक्रम चालूच होता. कालांतरानं कमळाजीचे आई वडील वारले आणि सगळ्या घराची जबाबदारी कमळाजीवर येऊन पोचली. पण तरीही कमळाजीच्या नित्यक्रमात मात्र फरक पडला नाही. त्याच्या या भक्तीमुळे प्रसन्न होऊन श्रीनाथजींनी त्याचं त्याला काय फळ दिलं ते आता पाहूया. ओ दादा, जरा इकडे या. दादा, तुम्ही जमीन नांगरा पण एवढं वारळ तुडू नका. बर आहे दादा, नाही नांगरत, नका काळजी करू. होय, ध्यान ठेवा तेवढं. वारुळाचं काय करायचं रे? काय करायचं म्हणजे? आणि वारुळ नांगर त्याच्या. अरे पण तो कमळाजी म्हणलाय वारुळ नांगरू नका म्हणून. कोण तो कमळाजी? त्याचं आपलं काही नातं आहे का? ही जमीन आपल्या मालकीची आणि आपण काय म्हणून त्याचं ऐकायचं? ते बी खरं आहे, पण तो म्हणलाय तर देऊ तेवढं वारुळ सोडून. हे बघ रामे, किती दिवस दुसऱ्याच्या चालीवर चालणार आहेस तू? माझं ऐक, नांगरू घाल त्याच्यावर, काय होत नाही. आपल्याला सगळं नांगरात अजून, चल लवकर. चल 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 चल. असं काय झालं एकदम अचानक? अरे मला बी काय बिकळाना झाल्या बघ. ए सदिया, अरे तू स्वतः नव्हे इथं बोल की. अरे एक धनगर आलो होता, त्यांनी या माणसांनी सांगितलं होतं की वारुळावर काय नांगर घालू नका. यांनी काय ऐकलं नाही बघा, आणि त्यांनी नांगर घातला वारुळावर, त्यामुळे हे वाटूळ झालं बघा सगळं. असं मग असं जादू टोना करणारा धनगर हाय तरी कोण ते तरी कळू दे. तो बघा तो धनगर. अरे हा तर कमळाजी धनगर हाय. दादा, हे काय झालं?
आता आम्हाला ठाऊ का तुला गपगुमान सांगतो का हनू इथंच तुला? अहो मी काय बी केलं नाही हो. ए कमळाजी, अरे तूच सांगितलं होतं ना वयांना हे वारू नांगरू नका म्हणून. वय वय मीच सांगितलं होतं, पण याचा माझ्यात काही दोष नाही हो. हे काळ भैरव नाथा, हे काय वाढून ठेवलंय माझ्या पुढं, आता तूच याचा निकाल लावू द्या. हे बघा गावकऱ्यांनो, मी काय भूतभीत नाही, मी सोनारी गावचा काळ भैरवनाथ आहे. या कमळाजीची भोळी भक्ती पाहून अवतार धारण केलाय त्यांनी, तुम्हाला वारुळ नांगरू नका असं सांगितलं होतं, पण तुम्ही ऐकलं नाहीत, त्याचाच हा परिणाम आहे. हे गावकऱ्यांनो, कमळाजी हा माझा भोळा भक्त आहे, त्याच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन हा अवतार मी धारण केलाय. पण तुम्ही हे समज बोलता ते खरं कशावरून समजायचं? आम्ही तुम्ही देवाचा अवतार आहे म्हणताय ना, व मग दावा की सबूत? तुम्हासनी सबूत पाहिजे. ओय सबूत पाहिजे. देवा काळ भैरवनाथा, तुम्ही तुमचं सत्व दाखवा. गावकऱ्यांनो, कमळाजी हा माझा भोळा भक्त आहे, त्याच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन हा अवतार मी धारण केलाय. हे श्रीनाथा, आम्हा क्षमा करावी, आम्ही उगा ह्या घरीत कमळाजीवर आरोप केला, तेव्हा आम्हा कोळ्याकडनं लई मोठी चोक झाली. आम्हासने माफ कर देवा, आम्हासने माफ कर. हे देवा श्रीनाथा, आता तुम्ही राग सोडून या शेतकऱ्यांना जीवनदान द्याव. ठीक आहे कमळाजी, तुझ्या भक्तीवरती मी यांना जीवदान देतो. हे श्रीनाथा, तुमची जी काही इच्छा असेल ते आम्हाला सांगा, आम्ही त्याप्रमाणे वागू. तुम्ही जर माझ्या सांगण्याप्रमाणे करणार असाल तर प्रथम माझी इथे स्थापना करा. असं असेल तर मनुष्याची 5 शिरकमळ तोडून त्याच्या रक्ताने मला स्नान घालावं. हे श्रीनाथा, आम्ही तयार आहे. बघा, मला तुमची शिरकमळ नको आहेत, तुमच्या मागे तुमच्या बायका मुलांचा सांभाळ दुसरा कोण करणार? त्यापेक्षा मला 5 बालब्रह्मचारी मुलं आणून द्या आणि त्यांची शिरकमळ तोडून मला रक्ताचं स्नान घाला. तुम्ही तुमच्या बायकांना विचारावं, त्यांनी जर आनंदानं स्वीकारलं तर मी मान्य करेन. देवा, आम्ही आनंदानं मुलं द्यायला तयार आहोत. हे गावकऱ्यांनो, जो पळून गेलाय त्या सोडून द्यावे, उरलेल्या 4 बालकांची शिरकमलं आम्हाला द्यावी. थांबा, इथे काय गडबड चालू आहे? साहेब, इथे काही गडबड चालू नाहीये. आम्हास अशी खबर मिळाली आहे की इथे मनुष्यवादाची योजना चालू आहे. नाही नाही साहेब, इथं काही गडबड नाही. काय नाही, काय खरं खरं ना साहेब, काय आओ साहेब. हा, आता समजलं. इथे काही गावकरी धनगरांवर खोटा आळ घेतात. ए चला रे, Thank you.
तुझी भोळी भक्ती पाहून आम्ही प्रसन्न झालोय. तुझी काय इच्छा आहे सांग. देवा, सवर चंद्र सूर्य आहे तवर आमच्या बाकीतून जाऊ नका, एवढं एकच मागणं आहे. जेव्हा चंद्र सूर्य पश्चिम दिशेला उगवतील, भीमा आणि निरा नदी उलट दिशेने वाहायला लागेल, तेव्हाच तुमच्या गावातनं जाईन मी. पुढे यात्रेच्या काळात तुम्ही जे भाकीत कराल त्यालाच लोक भाकणूक म्हणून मान्य करतील. त्यातील सत्यता लोकांना पटेल. तथा जीवनाचे माझ्या सार्थक झाले, सर्प रूपाने श्रीनाथ आले, जीवनाचे माझ्या सार्थक झाले. भोळी भक्तिया भक्ताची पाहून, भोळी भक्तिया भक्ताची पाहून, श्रीनाथाने दर्शन दिले, श्रीनाथाने दर्शन दिले, श्रीनाथाने दर्शन दिले, देवा भक्ताला दर्शन दिले. सर्प रूपाने श्रीनाथ आले, जीवनाचे माझ्या सार्थक झाले, सर्प रूपाने श्रीनाथ आले, जीवनाचे माझ्या सार्थक झाले. भोळी भक्तिया भक्ताची पाहून, भोळी भक्तिया भक्ताची पाहून, श्रीनाथाने दर्शन दिले, देवा मला तू दर्शन दिले, श्रीनाथाने दर्शन दिले, देवा भक्ताला दर्शन दिले. चंद्रावानी तेज लगा के खूप, काय सांगू माझ्या नाथाचे रूप, चंद्रावानी तेज लगा के खूप, सोन्याचा मुकुट विशाल भाळ, तेजस्वी डोळे फेकी ती जाळ, शोभे भरदार मिशीवर ताव, शंकराचा अवतार मस्कोबा देव, नाथाने भक्ताचे सोने आज केले, त्यांच्या कृपेने दारिद्र्य गेले, नाथाने भक्ताचे सोने आज केले, त्यांच्या कृपेने दारिद्र्य गेले. भोळी भक्तिया भक्ताची पाहून, भोळी भक्तिया भक्ताची पाहून, श्रीनाथाने दर्शन दिले, सवाई सर्जने दर्शन दिले, श्रीनाथाने दर्शन दिले, देवा भक्ताला दर्शन दिले. ओळखले मी श्रीनाथ शंकर, जरी तू घेतले रूप भयंकर, ओळखले मी श्रीनाथ शंकर, बदलून रूप दिली ही भेट, दर्शन आली भक्ताची लाट, ज्या भक्तांना श्रीनाथ भेटे, जीवनातील त्यांच्या चिंताही मिटे, विरगावी ही नवल झाले, भक्ती रसामध्ये सारी जण नाले, गावी ही नवल झाले, भक्ती रसामध्ये सारी जण नाले. भोळी भक्तिया भक्ताची पाहून, भोळी भक्तिया भक्ताची पाहून, श्रीनाथाने दर्शन दिले, देवा मला तू दर्शन दिले, श्रीनाथाने दर्शन दिले, देवा भक्ताला दर्शन दिले. सर्प रूपाने श्रीनाथ आले, जीवनाचे माझ्या सार्थक झाले, सर्प रूपाने श्रीनाथ आले, जीवनाचे माझ्या सार्थक झाले. भोळी भक्तिया भक्ताची पाहून, भोळी भक्तिया भक्ताची पाहून, श्रीनाथाने दर्शन दिले, सवाई सर्जने दर्शन दिले, श्रीनाथाने बोला सवाई सर्जनच्या नावाला.
श्रीनाथ मस्कोबाच्या नावानं चांग भलं. अशा प्रकारे श्री काळ भैरवनाथ कमळाजीची भोळी भक्ती पाहून प्रसन्न झाले आणि त्याला दर्शन देण्यासाठी वीर गावी प्रकट झाले. पण येताना ते मसणवटीतून आले म्हणून या अवताराला मस्कोबा हे नाव रूढ झालं. श्रीनाथ मस्कोबांची स्थापना माघ पौर्णिमा रविवारी या दिवशी झाली म्हणून तेव्हापासून त्या दिवशी यात्रा भरू लागली. दरवर्षी माघ पौर्णिमेपासून दशमीपर्यंत प्रचंड यात्रा भरते आणि श्रीनाथजींच्या सत्वाविषयी आता गावोगावी माहिती झालेली आहे. मस्कोबाच्या नावानं चांग भल चांग भल चांग भल रे चांग भल चांग भल चांग भल रे चांग भल चांग भल चांग भल रे चांग भल चांग भल चांग भल त्यानंतर श्रीनाथजींनी अनेक चमत्कार केले. याच पुरंदर तालुक्याच्या पायथ्याशी सासवडजवळ कोडीत गावात भोसले घराण्यात तुळाजी नावाचा एक महाभगवत भक्त होऊन गेला. या तुळाजीनं आपल्या घराण्याचा उद्धार कसा केला, श्रीनाथजी त्याच्या हाकेला कसे धावले आणि त्यांनी त्याचा कसा सांभाळ केला ते आता पाहूया. श्रीनाथ मस्कोबाच्या नावानं चांग भल श्रीनाथ मस्कोबाच्या नावानं चांग भल. आव काय रे, आपण जिथं जिथं जातो तिकडं तुम्ही दगड जमा करता आणि त्यासनी फुलं काय म्हणून वाहता? अरे बाबा, तो दगड नाही, मग तो देव आहे. देव
माझा श्रीनाथ मस्कोबा आहे रे, माझा श्रीनाथ मस्कोबा आहे. आव तुम्ही रोज वेगवेगळ्या दगडासनी फुलं वाहता, म्हणजे काय सारीच दगड देव आहेत होय. अरे माझ्या सोन्या, देव नुसतं दगडामध्ये नाही, तर या जगातल्या साऱ्या कानाकोपऱ्यात श्रीनाथांचा वास आहे रे. समद जग त्याचा आहे रे, समद जग त्याचा आहे. बोला श्रीनाथ मस्कोबाच्या नावानं चांग भल, 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 श्रीनाथ तुळाजी. सदप्पा काय रे, काय झालं? अरे काही येड्या आणि उड्या मारायला आहे. अरे म्या उड्या मारल नाही तर नाचल, म्या माझ्या देवासाठी काय बी करल. तुला काय करायचं? मला काय बी करायचं नाही, म्या फोकस एवढं सांगायला आलोय. अरे तुझी जनावर गेली त्या दामुगावड्याच्या शेतामध्ये, फार सत्यानाश झालाय त्याच्या शेताचा. तो गेलाय तुझ्या घरला, तुझ्या भावासनी सांगाया. आता बस बोंबलत आणि खा भावाचा मार, म्या जातो आणि तुम्ही दुवाग पण बस बोंबल त्याच्यावर उड्या मारीत. अरे तुळ्या, तुझ्या पाय आता आमासनी मी मार पडणार. अरे मग मग आता काय करायचं तुळ्या, आमचा बा आमासनी झोडपून काढीन. आता तूच सांग काय करायचं ते. अरे पोरासनो, आपला देव आपल्या बरोबर असताना आपल्याला कोणाला भ्यायची गरज नाही. जावा घरला तुम्ही. श्रीनाथ मस्कोबाच्या नावानं चांग भल, श्रीनाथ मस्कोबाच्या नावानं चांग भल. असा हा तुळाजी, त्याला एकूण 6 भाऊ होते, सगळे संपन्न होते. पण तुळाजी लहानपणापासूनच छानदिष्ट होता, खेळकर होता. लहानपणी मुलांचे खेळ खेळण्यापेक्षा तो दगड गोटे गोळा करत असे आणि त्या दगडांनाच देव समजत असे आणि फुलं वाहून त्यांची पूजा करत असे, चांग भलचा गजर करून नाचत बसे. व त्यामुळे अर्थातच गुराढोरांकडे दुर्लक्ष होईल, ती दुसऱ्यांच्या शेतात शिरत आणि पिकाची नासाडी करत. त्यामुळे गावकरी आणि त्याचे भाऊ सगळीच मंडळी त्याच्यावर नाराज होती. अरे तुळाजी, तुझं काय चाललंय काय? अरे तू नीट का वागत नाहीस? दादा, अरे माझं काय चाललंय रे, मी काय केलंय? काय केलं? अरे तुला रानात जायची बंदी केली, दगडाशी खेळायची बंदी केली, तर तू येड्यावानी रस्त्यावर फिरतोस. अरे अख्खं गाव तुला येड्या तुळ्या म्हणून ओळखतात. मग काय, हे काय आमासनी सण व्हायचं नाही? अरे तू दोन दोन दिवस घरी येत नाही, तुला गावात ना हुडकून आणावं लागते. तुझ्या अशा वागण्यापायी आम्हा समत्यांना गावात तोंड दाखवायला जागा बी उरली नाही. अरे आपली चांगली शेतीवाडी आहे, तुला आता चांगलं कळतंय. अरे आता तू काय लहान राहिलेलं नाहीस? हे बघ, आपलं घरदार सांभाळून राहावं, काहीतरी उद्योगधंदा करावा, हे असले लहान पोरांसारखे छंद करून का उपयोग हाय कर? काय मंडळी, अरे काय चाललंय र यहा? आम्हाला बी समजू द्या जरा. येतात, बसा 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 बसा. तात्या, आता तुम्ही सांगा या तुळाजीचं काय करायचं? म्हणजे काय र? अहो आम्ही सांगून सांगून दमलो, पण ह्यो काय ऐकायचं नावच घेत नाही. बघा वय, आपण समध्यांनी त्याला समजावलं बराबर बराबर, समध्या गावकऱ्यांनी त्याला समजावलं बराबर बराबर, पण ह्यो काय ऐकायलाच तयार नाही रे. तात्या तुम्हाला काय म्हणायचं काय? काही नाही, यावर एकच उपाय आहे. त्यो कोणचा? आणि त्यो म्हणजे याच लगीन करून टाकायचं. हा अरा, एकदा का दोनाचे चार झाले ना की आपसुक ताळ्यावर येईल त्यो. काय र? पर तात्या याला कोण पोरगी देणार? समजा गाव याला ओळखतंय, समद गावाला येड्या खुळ्या म्हणतात. दामाजी, अरे एक चांगली मुलगी हाय बघ माझ्या बघण्यात बर. हा आणि घरानं बी तोला मुलाच हाय, आणि ती मंडळी आपला सबूत बाहेर नाही र. हा एकदा त्याच लग्न उरकून टाकूया. काय र तुळाजी, जमल न व? नाही, म्या श्रीनाथांच्या इच्छेबाहेर नाही. श्रीनाथ मस्कोबाच्या नावानं चांग भल, श्रीनाथ मस्कोबाच्या नावानं चांग भल.
शेवटी त्यांनी कशी बशी तुळाजीची समजूत काढली आणि तुळाजीला लग्नाला तयार केला. त्यांना वाटलं झालं, लग्न झाल्यानंतर तरी हा सुधारेल, याचा छानदिष्टपणा खेळकरपणा दूर होईल. पण कसं काय, तुळाजी हा श्रीनाथ मस्कोबाचा निस्सीम भक्त होता, त्यामुळे त्याच्या भक्तीमध्ये काहीच खंड पडला नाही. उलट याला आता 12 वर्ष झाली, त्याचा नित्यक्रम भक्ती महिमा चालूच होता. नंतर या कोडीत गावातून काही लोक वीरगावी श्रीनाथ मस्कोबाच्या जत्रेला यायला लागले. हळूहळू तुळाजीही त्यांच्याबरोबर यायला लागला. पुढे पुढे तर त्याला सवयच झाली. नंतर तर रोज रात्री सर्वत्र सामसून झाल्यावर तो एकटाच कोडीतातून वीरला येत असे आणि पूजा अर्चा उरकून पहाटे पुन्हा कोडीतास परत जात असे. तुळाचं काय करायचं हेच समजत नाही, यो कधी सुधारणार हेच कळत नाही. विचार करून करून दगडानं टोचकं फोडून घ्यायची वेळ आली. दादा आता आपण काय करत बाकी राहिले? अरे यो सुधरल म्हणून आपण याचं लगीन लावलं, पण काय सुधरतच नाही. आता वेळ गेली तर लोक आपलंच बोलला होतील. बराबर आहे तुझं. अरे याच्या लगीन होऊन इतकी वरस झाली, अजून त्याला पोर बाळ नाही. अरे आपला परपंच चाललाय, संसार पुढं चाललाय, पण याचा संसार आहे तिथंच. याच्याच बरोबर असं का होत हेच कळत नाही. अरे सकार आला इतक्या रात्रीच आलास, कसं काय येणं केलंस? म्या तुम्हासनी सांगाय आलोया, तुमचा तुळ्या रोज रातच्याला कुठतरी जाताना दिसतोय. म्या फेरफटका माराय जातो तेव्हा माझ्या नजरेआड पडतोय. जाते कुठे हेच कळत नाही. जा रे घेऊन येतात तुळ्याला. जातो आम्ही, काय करायचं ते बघतो. जा तुळाजीचा नित्य नियम चालू होता. श्रीनाथांच्या भक्तीमध्ये तो देहभान विसरला होता. खरं तर त्याला आता देवांच्या दर्शनाची आस लागली होती. आणि इकडे तुळाजीच्या भावांना मात्र तुळाजीला संतान नाही याचं दुःख वाटत होतं. अरे तुळ्या, मी ऐकलं ते खरं आहे का? तू काय ऐकलं हे मला आधी कळू दे, खरं आहे का नाही ते नंतर बघू. असं राज्याला कुठतरी जातोस म्हण, जातो ते कळेल का आम्हाला? मी वीर गावी जातो, तिथं श्रीनाथांचं मोठं जागृतस्थान आहे. मी रोज श्रीनाथाच्या दर्शनाला जातोय. अरे पण देव दर्शनाला कोणी रात्रीचं जातं का? हे बरोबर नाही. अरे तू तुझ्या संसाराकडं, परपंचाकडं, बायको पोरं धंदा याच्याकडं लक्ष दे. अरे जे स्वामी महात्मे झालेत त्यांचा तरी संसार सुखाचा झाला होय. म्हणून म्हणतो तू तुझ्या परपंचाकडं लक्ष दे. अरे दादा श्रीनाथाला आहे आपली काळजी, काय बी काळजी करू नका, समजा नीट होईल. त्यांनी हर प्रकारे तुळाजीला समजावून पाहिलं, पण तुळाजी मात्र भक्ती मार्गामधून काही बाजूला जाईना. शेवटी नाईलाजास्तव सर्व भावांनी तुळाजीला पकडून एका खोलीमध्ये दोरीने त्याचे हातपाय बांधून टाकले आणि त्याच्या बायकोला त्याच्या जवळ बसवलं आणि खोलीला बाहेरून कुलूप लावून टाकलं. हे सर्व शक्तिमान श्रीनाथा, मला या संकटातून मुक्त करणारा तूच आहेस. देवा यांनी मला बांधून ठेवलं, आता तूच माझ्या मनातला हेतू जाण देवा. मी आता काय करू तूच सांग देवा, काय करू रे? धावा करतो संकटात मी.
धावा करतो दाखव मार्ग देवा दाखव मार्ग देवा कसा येऊ मी दर्शनाला कसा येऊ मी दर्शनाला कशी करू सेवा देवा कशी करू सेवा देवा कशी करू भक्तीत लीन झालो अपराध असा काय केला गाव करी हे हसतात सारे गाव करी हे हसतात सारे येडा तुळ्या का म्हणती मला सखे भाऊ दुरावले माझे हिरावले रे तरीही नाथा तुझ्या सेवेला अंतःकरण हे सरावले रे अंतःकरण हे सरावले रे तुझ्या चरणी आहे सगळा तुझ्या चरणी आहे सगळा पाप पुण्याचा ठेवा पाप पुण्याचा ठेवा कसा येऊ मी दर्शनाला कसा येऊ मी दर्शनाला कशी करू सेवा देवा कशी करू पाय जरी बांधून ठेवले चित्त तुझ्याच चरणी आहे करता करविता सवाई सर्जा करता करविता सवाई सर्जा तुझीच नाथाही करणी आहे ध्यानी मनी तूच नाथा विनवून गातो तुझीच गाथा धाव घे श्रीनाथ मस्कोबा तुझ्या विना मज कोण आता तुझ्या विना मज कोण आता कंठाशी हा आला प्राण कंठाशी हा आला प्राण येशील नाथा केव्हा येशील नाथा केव्हा कसा येऊ मी दर्शनाला कसा येऊ मी दर्शनाला कशी करू सेवा देवा कशी करू संकटात मी धावा
सेवा करतो संकटात मी धावा करतो दाखव मार्ग देवा दाखव मार्ग देवा कसा येऊ मी दर्शनाला कसा येऊ मी दर्शनाला कशी करू सेवा आदिनाथा तुमची लीला लई मोठी आहे त्या दुष्टांनी तुमची सेवा माझ्या हातून घडू नये म्हणून मला बांधून ठेवली पण तुम्ही लगेच या भक्तासाठी धावून आला हे श्रीनाथा आता मला दर्शन द्या अव मी तुमच्या दर्शनासाठी लई व्याकुळ झालो या भोया भक्तावर दया करा दया करा श्रीनाथ हे देवा तुळाजी तुझी भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू मागशील ते देईन तुला मी देवा तुम्ही माझ्यासाठी कोडीत असा एवढी एकच इच्छा पूर्ण करा देवा तुळाजी तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालोय त्यामुळे मी तुला कोडीत गावात येऊन दर्शन देईन पण एका अटीवर जिथे तू थांबशील आणि मागे वळून बघशील त्याच ठिकाणी मी थांबेन तिथून पुढे मात्र मी येणार नाही म्हणून मागे वळून बघू नको नाही देवा म्या मागे वळून पाहणार नाही म्या तुम्हाला वचन देतो म्या मागे वळून नाही पाहणार ठीक आहे तू चल पुढे मी येतोच तथा असतो देवा 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 अरे काय रे असं केलं तू माझ्या माग येतो म्हणून म्हणालास आणि आला नाही अरे आता तुझ्याशिवाय जगून तरी काय करू रे काय करू रे मी तुला सांगितलं होतं चालताना पाठीमागे वळून बघू नकोस तू वचन मोडलंस आता इथून पुढे मी येणार नाही मी इथेच थांबेन तुला जेव्हा मला भेटायची इच्छा होईल तेव्हा तू इथे येऊन मला भेटू शकतोस रडू नकोस तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तथा असतो श्रीनाथांनी तुळाजीची परीक्षा घेतली आणि तुळाजीला दर्शन दिलं इकडे सकाळ होताच तुळाजीचे भाऊ तुळाजीला बघायला खोलीकडे आले खोलीचं कुलूप उघडून आत बघतात तो काय आत तुळाजी नाही पण त्याला बांधलेल्या दोरीच्या गाठी मात्र तशाच होत्या
रात्री झोपल्यानंतर तुळाजीच्या पत्नीलाही काय झालं समजलं नाही. सगळ्यांना काळजी वाटायला लागली आणि सगळेजण तुळाजीला शोधायला बाहेर पडले. शिवेपाशी आले आणि बघतात तो काय. तुळाजी श्रीनाथांच्या सेवेमध्ये मग्न होता. तुळाजी, ए तुळाजी. दादा काय रे, काय झालं? काय झालं? अरे रानात एकलाच काय करतोस? अरे दादा, काल रात्रीला मला श्रीनाथांनी दर्शन दिलं. म्या त्यांना गावात आणणार होतो, पर ते इथंच थांबले, म्हणून म्या इथं बसून त्यांची भक्ती करतोय दादा. अरे तुळाजी, तुला येडा म्हणायचं का कुणा? रानात कुठं देव भेटतो वय? अरे असं येड्यासारखा राहायला लागलास तर तुला आम्ही हाकलून देऊ. नाही नाही, म्या खोटं बोलत नाही, मला खरंच श्रीनाथांनी दर्शन दिलं. असं म्हणतोस? मामासने सबूत दे बघू. हे श्रीनाथा, जसं आपण मला दर्शन दिलं तसंच यांनाही दे. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. कथा असतो. हे देवा, मला पोराबाया नाही, पोराबाया होऊ दे आणि तुझ्या दरबारात मान मिळू दे रे. कथा असतो. श्रीनाथ मस्कोबाच्या नावानं सांग. श्रीनाथ मस्कोबाच्या नावानं सांग. श्रीनाथ मस्कोबाच्या नावानं सांग. श्रीनाथांच्या कृपेने तुळाजी संतती प्राप्त झाली आणि आता लोक तुळाजीला महाभगवत भक्त मानू लागले. जे लोक त्याला वेड्या तुळ्या म्हणायचे तेच आता त्याला तुळाजी बुवा म्हणू लागले. ज्या ठिकाणी नाथांनी स्वयंभू अवतार धारण केला त्या ठिकाणी छोटस मंदिर बांधलं गेलं आणि आता कोडीत गावचे लोक वीर म्हणजे माहेर आणि कोडीत म्हणजे सासर असं समजून दर साल जत्रेला येऊ लागले. त्यामुळे तुळाजी बुवांचं सत्व आता सर्व लोकांना समजलं. अशा तऱ्हेनं श्रीनाथांनी तुळाजी बुवांच्या कुळाचा उद्धार केला. श्रीनाथांच्या मंदिर स्थापनेनंतरची एक विलक्षण घटना आहे. शंकरजी घुणे नावाचा एक धनगर या वीर गावात राहत होता. रोज घोंगड्या विणायच्या आणि त्या विकून आपला चरितार्थ चालवायचा असा त्याचा दिनक्रम. पण तो श्रीनाथांचा निस्सीम भक्त होता. रोज सकाळी उठावं, पूर्ण गंगेमध्ये स्नान करावं, श्रीनाथांची पूजा करावी आणि त्यांची आरती झाल्यानंतर प्रसाद ग्रहण करावा, जेवण करावं असा त्याचा नित्यक्रम. त्याला दोन मुलं होती, थोरला मालजी आणि धाकटा विठूजी. हा थोरला मालजी आपल्या वडिलांप्रमाणेच श्रीनाथांचा निस्सीम भक्त होता. त्याचाही नित्यक्रम आपल्या वडिलांसारखाच होता. 12 वर्ष अखंडपणे हा या भक्ती मार्गामध्ये कुठलाही अडथळा आला नाही. त्याची ही निस्सीम भक्ती बघून श्रीनाथांना प्रश्न पडला की आता माझ्या या भक्ताला काय वर द्यावा.
पण श्रीनाथांची कृपादृष्टी झाली की काय चमत्कार होऊ शकतो ते आता आपण पाहूया. काहीतरी बोलू नका. आग आपल्यासारख्या गरीबाकडे कुठून आलंय सोनं? जरा तुम्ही इकडे बघा, हे काय आहे, सोनं आहे का नाही? काय झालं सांग की हे आहे का नाही? ह्यो काय दृष्टांत आहे? रात्री कुणीतरी माझ्या हातात दगड दिला, म्हणजे त्या दगडाच्या चांगी काहीतरी गुण असला पाहिजे. त्यो दगड कुठं गेला? इथंच टाकला होता म्या. दगड कुठं हाय? दगड हा श्रीनाथांचा चमत्कार आहे. श्रीनाथ, हा तुझी कृपा आमच्यावर अशीच राहू दे रे बाबा. बोला श्रीनाथ मस्कोबाच्या नावानं चांग भलं. श्रीनाथ मस्कोबाच्या नावानं चांग भलं. अशा प्रकारे श्रीनाथांनी मालजीच्या स्वप्नात येऊन त्याला परीस दिला, त्यामुळे मालजी श्रीमंत झाला. या परीसामुळे त्याची चांगलीच भरभराट झाली. मालजीवर श्रीनाथांची कृपादृष्टी झाल्यामुळे मालजीनं श्रीनाथांच्या मंदिराची आखणी केली. साहित्य जमवून चिरेबंदी देऊळ बांधून घेतलं. सभोवार किल्ल्यासमान तटाच्या भिंती बांधून दोन दरवाजे बसवले. मालजीनं दक्षिणेकडील दरवाजावर सुंदर अशी सिंहांची जोडी बसवली, तर दुसरा दरवाजा पूर्वेकडे. त्यातून सकाळचे पहिले किरण देवाच्या अंगावर पडतात. देवाच्या गाभाऱ्यावर उंच शिखर असून भोवती चार मनोरे आहेत. मंदिराच्या दर्शनी भागात सुंदर अशी सदर आहे. त्यासमोर पाऊतका असून त्यावरही शिखर आहे. मध्यभागी मोठं दगडी कासव आहे. तीन दीपमाळ देवळामध्ये समोर असून चौथी दीपमाळ उजव्या बाजूस जोत्यावर आहे. अशा प्रकारे मालजीनं मंदिराची उभारणी केली. मग त्यानं गावोगावच्या लोकांना मंदिराच्या वास्तुशांतीचं निमंत्रण दिलं आणि मंदिराची वास्तुशांती केली. गुरुवाच्या हस्ते श्रीनाथास महापूजा बांधून देवाची शांतता करून घेतली. तो दिवस रविवारचा होता. त्यावेळी सर्वांनी देवाचा छबीना भरवला. आणि हो, मालजीच्या अशा कार्यामुळे त्याच्या श्रीमंतीची वार्ता सर्वत्र पसरली आणि ही वार्ता सातारच्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांपर्यंत पोहोचली. त्यावेळेस महाराजांनी पत्र लिहून मालजीस भेटायचं आमंत्रण दिलं. या मालजी, या आमच्या जवळ या. नाही महाराज, नग आपल्या बरोबर नग म्या इथंच बरं आहे. नाही मालजी,
आपण श्रीनाथांचे निस्सीम भक्त आहात. तुमच्या पवित्र मंदिराची कीर्ती आम्ही ऐकून आहोत. राहून राहून आश्चर्य वाटतं आणि कुतूहलाने एक प्रश्न विचारावा असा वाटतो. विचारा की. अशी तुझ्याकडे किती द्रव्य आहेत काही अंदाज सांगू शकशील? महाराज, अहो आमच्यासारख्या धनगराकडे असून असून असे किती द्रव्य असणार? घोंगड्या विणून विकण्याचा व्यवसाय आम्ही करतो, त्याची मोजदाद कोण करणार? तरी काही अंदाज सांगू शकशील? महाराज, आता आपण विचारताच आहात म्हणून सांगतो. म्या आणि माझा भाऊ विटूजी दोघं मिळून दोन पाभारीने हिरे मोती पेरून त्याचा रस्ता वीरपासून ते साताऱ्यापातूर करून देऊ, एवढंच आपणास सांगतो. आपणास एवढे ऐश्वर्य कसे प्राप्त झाले? महाराज, श्रीनाथ मस्कोबा देवाच्या आशीर्वादानं आम्हाला एवढा ऐश्वर्य प्राप्त झालं आहे. वा, श्रीनाथ मस्कोबा देवस्थान हे आमचे कुलस्वामी आहे, तसेच आमच्या राजघराण्याचे ते देवही आहेत आणि तुम्ही त्यांची भक्ती करता यावर खुश होऊन आम्ही तुम्हास एक चाहूर जमीन आणि सरदेशमुख इनामासहित भाल करत आहोत. अशा प्रकारे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी मालजीचा सत्कार केला आणि श्रीनाथांवरील त्याच्या निस्सीम भक्तीचं कौतुकही केलं. काही दिवसानंतर मालजीच्या मनात स्वतःकरता वाडा बांधण्याचा विचार आला आणि त्यांनी त्याप्रमाणे आखणी करून जवळजवळ 2 एकरात किल्ल्यासारखा वाडा बांधला. मुख्य म्हणजे या वाड्याला 2 मजले होते आणि वरच्या मजल्यावर हवेशीर गच्ची बांधलेली होती. त्याच्या मनात विचार एकच की आता गच्चीत बसूनच देवाचा छबीना बघावा, त्यासाठी देवळात जाण्याची गरज काय. देवा, अरे मी आता श्रीमंत झालोय, माझ्यासारखा श्रीमंत या जगात कुणी नाही. तवा तुझा छबीना सवताच्या वाड्यावर बसून पाहिन, त्यासाठी तुझ्या देवळात यायची मला गरज नाही. मालजीनं वडगाव जवळ भीमेकाठी श्री विठ्ठलाचंही सुंदर सुबक मंदिर बांधलं. मालजीनं श्रीनाथांसाठी कितीही पैसा खर्च केला तरी त्याची संपत्ती दसपटीनं वाढत होती. हो, पण त्याच्या हेच लक्षात आलं नाही की देव भावाचा भुकेला, गच्चीत बसून दर्शन घेण्यात काय अर्थ आहे, देवाच्या पायाशी भक्तांनी जायला हवं ना. कारण एकच, एवढं प्रचंड ऐश्वर्य लाभल्यामुळे त्याला असा गर्व झाला की आपल्या इतका धनवान माणूस आता जगात नाही. आणि मग श्रीनाथांनी मालजीचं गर्वहरण केलं. देवा, अरे माझ्यासारख्या छोट्या माणसाकडून एवढं मोठं काम करून घेतलंस, त्यापायी तुझे जेवढे उपकार मानू तेवढे कमीच आहेत देवा. देवा, मी आता श्रीमंत झालो, माझ्यासारखा धनवान या जगात कुणी नाही. तवा तुझा छबीना सवताच्या माडीवर बसून मी पाहिन. गर्वाने ताड झालायस, तुझ्या वाड्याचे दगड नीरा आणि भीमा नदीमध्ये विसर्जित करेन मी, तुला उद्ध्वस्त करेन. देवा, अरे म्या न मागता बी तुम्हाला एवढं ऐश्वर्य दिलंस, आता जरी तू ते घेऊन गेलास तरी त्याची चिंता मला वाटणार नाही. फक्त एकच वरदान मला द्यावं, नित्य नियमानं तुझी सेवा माझ्या हातून घडू दे आणि तुझं दर्शन रोज मला लाभू दे, एवढीच माझी इच्छा पुरी कर. ठीक आहे मालजी, तुझी ही इच्छा मी पूर्ण करेन, पण ज्या ज्या गोष्टीमुळे तुला गर्व झालाय त्या सगळ्या गोष्टी मी उद्ध्वस्त करेन. श्रीनाथांनी मालजीची सर्व संपत्ती आणि वाडा नष्ट करून टाकला. पूर्ण गंगेस महापूर येऊन तिनं चंद्राकृती वळण घेतलं, त्यामुळे त्याचा अर्धा वाडा पुरामध्ये वाहून गेला. त्याच्या वाड्यातला एक एक दगड नीरा आणि भीमा नदीत पोहोचला. अर्थात एवढं झालं तरी मालजीकडून श्रीनाथांच्या सेवेत मात्र कधी अंतर पडलं नाही. तसंच सगळं ऐश्वर गेलं म्हणून कधी त्यानं मनामध्ये खेदही मानला नाही. Thank you.
लागला जीवाया देवाचा ध्यास, लागला जीवाया देवाचा ध्यास। हा मालजी झाला नाथांचा दास, हा मालजी झाला नाथांचा दास। केला नाही मनी हेवा तुझ्या कृपेची लागली आस, तुझ्या कृपेची लागली आस। झोपल्या ठिकाणी पाहिले दृश्य, स्वप्नी घडले नवल विशाल, स्वप्नी घडले नवल विशाल। चमत्कार घडला ऐसा दिला हाती तयाचा परीस, दिला हाती तयाचा परीस। अचानक आली जाग, अचानक आली जाग। मालजीचा दृष्टि सोन प्रकाश, मालजीचा दृष्टि सोन प्रकाश। कृपा झाली श्रीनाथाची, कृपा झाली श्रीनाथाची। पण स्वप्नात त्याला वाटला भास, पण स्वप्नात त्याला वाटला भास। केला नाही मनी हेवा तुझ्या कृपेची लागली आस, तुझ्या कृपेची लागली आस। लाभले मोठे धन माल जीला, पूर्ण गंगे काठी बांधले मंदिर, पूर्ण गंगे काठी बांधले मंदिर। वास्तु शांतीचा प्रसाद वाटून, मिरविला नाथांचा छबीना सुंदर, मिरविला नाथांचा छबीना सुंदर। श्री छत्रपती शाहू महाराजांना मालजीच्या कार्याची कळली महती, मालजीच्या कार्याची कळली महती। सरदेशमुखियान साहूर जमिनी, सरदेशमुखियान साहूर जमिनी। इनामी पोटी मिळाली ख्याती, इनामी पोटी मिळाली ख्याती। भेटीची इच्छा पूर्ण झाली, भेटीची इच्छा पूर्ण झाली। काकीला छत्रपतींनी तयावर विश्वास, टाकीला छत्रपतींनी तयावर विश्वास। केला नाही मनी हेवा
तुझ्या कृपेची लागली आस, तुझ्या कृपेची लागली आस। मजल्यांची वास्तु बांधुन स्वप्न जीवनाचे साकार झाले, स्वप्न जीवनाचे साकार झाले। छतावरुनी छबिना पाहिन मालजीच्या मनी विचार हे आले, मालजीच्या मनी विचार हे आले। चढला गर्व या मालजीला माझ्या वाणी भूवर कुणी ना कुबेर, माझ्या वाणी भूवर कुणी ना कुबेर। सारी मालमत्ता मिळाली गंगेला, सारी मालमत्ता मिळाली गंगेला। नाथाची भक्ती हृदयी अखेर, नाथाची भक्ती हृदयी अखेर। नाथांच्या चरणी वाहिला देह, नाथांच्या चरणी वाहिला देह। इथे घेऊन समाधी संपला प्रवास, इथे घेऊन समाधी संपला प्रवास। केला नाही मनी हेवा तुझ्या कृपेची लागली आस, तुझ्या कृपेची लागली आस। लागला जीवाया देवाचा ध्यास, लागला जीवाया देवाचा ध्यास। हा मालजी झाला नाथांचा दास, हा मालजी झाला नाथाचा दास। केला नाही मनी हेवा तुझ्या कृपेची लागली आस, तुझ्या कृपेची लागली आस। अशा प्रकारे श्रीनाथांनी वीर या गावी भक्तांकरता अवतार धारण करून भक्तांचा उद्धार केला। पुढे जसे जसे भक्त झाले तसे तसे त्यांना श्रीनाथांच्या कृपेचे वेगवेगळे अनुभव येऊ लागले, प्रचिती येऊ लागली। श्रीनाथ मस्कोबा जोगेश्वरी सहित या वीर गावी भक्तांच्या रक्षणासाठी आता निरंतर वास्तव्य करून राहिले आहेत। तेव्हा म्हणा माझ्या सोबत, श्रीनाथ मस्कोबाच्या नावानं चांग भलं, चांग भलं, चांग भलं, चांग भलं, चांग भलं, चांग भलं, पणाला
भलर चांग भल चांग भल चांग भलर चांग भल चांग भल चांग भलर सांग भल भक्तोबाचा नावान सांग भल सांग भल सांग भल सांग भल सांग भल सांग भल